सामाजिक विषय मराठ्यांच्या जिव्हाळाचा विषय एका मराठ्या समाजाला आरक्षण देण्यामुळे बाकी समाजावर त्याचे काय परिणाम होतील सरकार हे आरक्षण कसं देणार आरक्षण देऊ शकतं का आरक्षणाच्या मार्गातले अडथळे कोणते आहेत आणि समाजाला काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये समाजातल्या वेगवेगळ्या भागातून नेते मंडळी आलेत माझ्यासोबत आहेत सुनील नागणे आपण तुळजापूरून आला आहे किशोर चव्हाण आलेत संभाजीनगरहून आणि विनोद साबळे रायगडून आलेत सुनील लाजी तुम्ही तुळजापूर आले जरांगी आंदोलन करतायत हे सगळं आरक्षणाचा लढा तुम्ही पाहताय वर्ष सुरू आहे तुमची भूमिका भूमिका काय आमची स्पष्ट आहे की गोरगरीब सामान्य मराठा समाजाला पन्नास टक्केच्यात ओबीसी मधून आरक्षण मिळावं ते संविधानिक तेच ठरेल जर पन्नास टक्क्याच्या वर गेलं तर ते टिकणार नाही हे मागील काळात आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आणि आज जे मराठा समाजाच्या बाबतीमध्ये आंदोलन सुरू आहेत त्याच्यामध्ये मराठा समाजाला मराठा म्हणून आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची मागणी प्रामुख्याने होती पण आज सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या ही मागणं पुढे मागणी पुढे आलेली आहे परंतु सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र कसं मिळणार हा प्रश्न कायम आहे त्याचं उत्तर कोण देत नाही पण मी दाव्यानं सांगतो की मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळू शकत नाही मराठा म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे आम्ही स्पष्ट केलेलं आहे त्याच्यावर स सरकारने विचार केला पाहिजे जेव्हा जयांगी <laughs> पाडेली भूमिका मांडतायत तेव्हा तुमच्यापैकी कोणी समोरून का नाही बोलत हे आम्ही पूर्वीपासूनच म्हणतो आहे ना ज्यावेळेस आंतरवादीतलं आंदोलन सुरू झालं त्याच्या अगोदर मी स्वतः तुळजापूरवरून मुंबईपर्यंत एकतीस दिवस चालत आलो आहे मराठा वनवास यात्रेच्या माध्यमातून आझाद मैदानावर शहाण्णव दिवस आम्ही आंदोलन केले त्याच्याही अगोदर मी दोन हजार आठला तुळजापूरमध्ये मराठा आरक्षण कृती समितीच्या माध्यमातून मोर्चा काढला होता त्याही वेळेस ओबीसी मधून पन्नास टक्केचा आतला विषय होता परंतु इतर समाजावर अन्याय होऊ नये मराठा समाज हा कायम मोठ्या भावाच्या भूमिकेत असल्यामुळं म्हणून आम्ही म्हणत होतो की बाबा टिकणार द्या ती जरी दिलं तर टिकणार द्या नक्की परंतु आज परिस्थिती अशी आहे की पन्नास टक्केच्या आतल्या आतमध्येच आमचा हक्क आहे तो आम्हाला मिळावा बरं आपण थेट जाऊया अंतरवणी सराडीला आता मनोज जरंगी पाटील देखील मीडियाशी बोलतायत थोड्या आणि पुन्हा जॉईन होतील आपल्यासोबत देखील येणार आहेत ते तो पण आपण जाऊया पुन्हा किशोर चव्हाण आपली चर्चा कंटिन्यू करूया किशोर चव्हाण आपण संभाजीनगरून येत आहे मराठवाड्यातून येत आहे हा सगळा संघर्ष मराठवाड्यात सुरू आहे आपला या संपूर्ण या आंदोलनाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय जरांगेंची भूमिका तुम्हाला पटते का आणि सरकारकडून तुम्हाला काय हवं आहे सर्वप्रथम मनोज जरांगे जे आज आरक्षणाचे आंदोलनाचे नेते त्यांच्या सुरुवातीपासून आम्ही आहे साष्ट पिंपळगाव असेल भामरी असेल वडी काळ्या असेल किंवा आज जे अंतरवाली असेल सगळं अंतरवाली आज सगळे लोक समाज तिथं पाहतो आहे पण मूळ हे वडी गाळ्याच्या आंदोलनापासून सुरुवात झालेली आहे आणि आम्ही अनेक वर्ष जसं आमचे सहकारी अनेक वर्षापासून सगळे आम्ही काम करतो आहे सुप्रीम कोर्टाने एवढ्या वर्षानंतर गायकवाड आयोगानंतर आरक्षण रद्द केलं सुप्रीम कोर्टाने आरक्षण सपशेल मान्य केलं नाही सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मराठा समाज मागास नाही टिकलं सुप्रीम कोर्टात टिकलं टिकलं नाही आणि हे सत्य आहे आम्ही आम्ही आणि हे अनेक वर्ष आम्ही काम केल्यानंतर हे स्वीकारलं पण ज्यावेळेस मनोज जनांगे पाटील हे वडी काळाला आंदोलन करत होते आणि त्यांनी मला पाठवलं वडी काळ्याचे आंदोलन अंतरवादी सराटीचं नाही तिथं मला पाठवल्यानंतर माझ्यासमोर प्रश्न पडला की मराठा आरक्षण रद्द झालं आहे मनोज मला पाठवतोय मुख्यमंत्र्याशी चर्चेला तर मार्ग काढायची जबाबदारी माझी होती मनोजची नव्हती मनोज हा आंदोलनाचा नेता आहे तो आंदोलन सांभाळत होता मग मी तिथं जाऊन काय केलं जसं आता आमचे सहकारी म्हणाले आमच्याकडे काय आहे महत्त्वाचा मराठा आज महाराष्ट्रात दोन प्रश्न निर्माण झाले एक मराठवाड्याचा आरक्षणाचा प्रश्न वेगळा आणि महाराष्ट्राचा आरक्षणाचा प्रश्न वेगळा बरोबर आता आम्ही मांडणी करताना काय सांगितलं मराठवाड्यातील हक्काचं आरक्षण आम्हाला परत द्या आमची पहिली मागणी जसं आमचे सहकारी म्हणले हक्काचं मराठा आरक्षण ते परत द्या त्याचं कारण असं आहे माझ्या हात हातात ही लिस्ट मी आज पहिल्या वेळेस आणली आंध्र प्रदेशची यादी आहे ही आंध्र प्रदेशच्या इतर मागासवर्ग या वर्गाची यादी आहे आणि आम्ही हैदराबाद स्टेटमध्ये होतो निजाममध्ये होतो आंध्र प्रदेशमध्ये होतो आणि तिथं असताना आम्हाला मराठा म्हणून आरक्षण होतं कुठे आंध्र प्रदेशमध्ये बरं मराठा म्हणून तर मी मग ही मांडणी मी काय केली की मु माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबाकडे आम्ही तिथं आरक्षणात होतो तुमच्या राज्यात आलो आणि तुमच्या राज्यात आल्यानंतर आमचा हक्काचं आरक्षण आम्हाला त्रेसष्ट वर्षानंतर मिळालं नाही ते मिळावं म्हणून आम्हाला ते परत देऊ शकता तुम्ही नंबर एक आता ही माग मागणी होती मराठा आरक्षण म्हणून मग मी विचार केला की सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण रद्द झालं आहे काही अडचणी येऊ शकतात कायद्याच्या दृष्टीने आणि आमचे सहकारी अनेक वर्षापासून आम्ही काम करतो आम्हाला ह्या अडचणी माहिती आहे मग दुसरा मार्ग काय घडला मराठवाड्यातील मराठ्यांना कुंभी जात प्रमाणपत्र द्या ही आमची प्रमुख दुसरी मागणी होती आहे बरं कधी चार फेब्रुवारीच्या मुख्यमंत्र्याच्या बैठकीत आणि ही मागणी ज्यावेळेस मुख्यमंत्र्याकडं मांडली तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तुमच्याकडे संदर्भ काय आहे मग आम्ही सांगितलं की एकोणीसशे एक, एक जातीची जनगणना आहे त्याच्यात सर्व मराठवाड्यातील मराठ्यांची जात कुंभी म्हणून आहेत एकोणीसशे नऊचं गॅजेट कुंभी म्हणून जात आहे आणि आरक्षण हे जातीच्या जनगणनेच्या आधारावर सगळ्यांना दिलेलं एस सी एस टी ओबीसी सगळ्यांना आणि तोच आधार आम्हाला परत द्या म्हणून आम्ही ही मांडणी केली जसे तर माननीय मुख्यमंत्री जसं हे म्हणतात पहिले मुख्यमंत्री असे मिळाले आम्हाला यशवंतराव चव्हाणापासून तर शिंदेसाहेबांबरोबर आहेत त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि मान्य केलं की काहीतरी नवीन विषय ह्या वेळेस आलेला आहे माझ्याकडे आणि यात महाराष्ट्र शासन काहीतरी करेल असं आश्वासन दिल्यानंतर तुम्ही जे संदर्भ दिले आपण अजून संदर्भ शोधू ठीक आहे विनोद सावळे आपण रायगडमधून येता ही जी मांडणी आहे ही तुम्हाला पटते का आणि अशा प्रकारे आरक्षण किंवा अशा प्रकारे जर बेनिफिट्स दिले तर हे तुमच्यासारख्या महाराष्ट्रातल्या इतर लोकांना मान्य होईल का नाही आपण एक वस्तुस्थिती पाहूया आपण की गेले चाळीस वर्षाचा हा लढा आहे अण्णासाहेब पाटलांनी सुरू केलेला लढा होता बरोबर आहे दोन वेळेला आपल्याला आरक्षण मिळालं जे आता काही म्हणतात की कुणबी कसं कसं काय तर मुळात ज्या जा जाती पडल्या आहेत त्या व्यवसायावर पडलेल्या आहेत सर्व जाती मग मराठ्यांची जात मराठ्यांचा व्यवसाय शेती होता आणि कुणबी म्हणजे मराठा आणि कुणबी एकच आहे मुळात त्यामुळे कुणबी मराठा म्हणूनच दिलं पाहिजे त्याचं कारण सांगतो तुम्हाला कारण दोन वेळेला जेव्हा आपलं आरक्षण मिळालं तो मराठा म्हणून मिळालं पन्नास टक्केच्या वरचं दिलं ज्यावेळेस गायकोट गायकवाड साहेब आयोगाने मराठा समाजाला मागास ठरवलं आपल्याकडे आरक्षणाच्या तीन कॅटेगरी आहेत एस सी एस टी आणि ओ बी सी मग ज्यावेळेस एखादा एखादं राज्य मागास आयोग एखाद्या समाजाला मागास ठरवतो म्हणजे तो, तो मागास झाला मराठा मागास झाला दोन हजार चौथी पण त्यावेळेस पन्नास टक्केच्या वर कुठल्या पेसवरती दिला कारण मग मागास ठरल्याच्यानंतर तो पन्नास टक्केच्या आतच होता तो ओबीसीमध्येच बस हो बसतो दुसरी कुठली क कॅटेगरीच नाही आहे म्हणजे सर्वात मोठी चूक कुठली दोन हजार चौदा साली पण तीच झाली आणि दोन हजार अठरा साली म्हणजे सर्व राजकीय पक्ष फक्त काय करतात मराठा समाज आम्हाला आरक्षण द्यायचं आहे पण पन पन्नास टक्केच्या वरचं कुणालाही न दुखवता हो पण हे मराठ्यांच्या बाबतीत का इतर समाजाला ज्या वेळेस एकोणीसशे चौऱ्याण्णवचा आपण तो जी आर काढतोय तोपर्यंत पाहिलं तर चार टक्के एन टी दहा टक्के ओबीसी एस सी एस टी वीस म्हणजे चौतीस टक्के आरक्षण होतं मग त्यानंतर तो चौऱ्याण्णव ते जी आर नंतर तीस टक्के झाला बरं हा कुठल्या आधारे झाला मला आता सांगा की एवढी सगळी आपण चर्चा करतोय पण ईडब्ल्यू एस हा ऑप्शन आहे ना आणि ईडब्ल्यू एस मधून मराठ्यांना जवळजवळ आठ टक्के ते लाभार्थी जे आहेत तो मराठा समाज आहे मुळात ईडब्ल्यू एस च्या बाबतीमध्ये जर सांगायचं म्हटलं तर मराठा समाजाला कायम गेले बेचाळीस वर्षाच्या सुद्धा अगोदरपासून जे मराठा समाजाचा लढा आरक्षणाच्या बाबतीमध्ये कायम मराठा समाजाला प्रत्येक दहा वर्षाच्या टप्प्यावर कुठल्या ना कुठल्या विषयात गुंतवून मराठा समाजाचा हक्काचं आरक्षण हे लुबाडलेलं आहे मग तुम्ही गुंता कशाला विषयामध्ये तुम्ही सगळं एकत एकत्र येऊन लढा ना मग आम्ही एकत्रच आहे परंतु सरकार सत्तेवरचं असो किंवा विरोधी पक्ष असो या सगळ्यांनी मराठा समाजाला फक्त निवडणुकात वापरायचं <coughs>